खरं तर धार्मिक नगरीसोबतच कुंभनगरी म्हणून नाशिकची ओळख आहे. मात्र याचाच फायदा आता चोरटे घेऊ लागले आहेत. चक्क नागासाधूच्या रूपात आलेल्या चोरांनी 2 वयस्कर नागरिकांच्या सोनसाखळी लंपास केल्या असून चोरटे अजून पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. विशेष म्हणजे चोरांनी संमोहन केल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे. नाशिकमधील गुन्हेगारीवर आळा बसणार तरी कधी असाच प्रश्न आता उपस्थित होतोय. आजवर नाशिककरांनी फक्त कुंभमेळ्यातच नागासाधू बघितले होते. मात्र आता चक्क नागासाधूंच्या वेशात भल्या पहाटे येऊन चोरटे वयोवृद्ध नागरिकांना लक्ष्य करत असल्याच्या 2 धक्कादायक घटना नाशिकमध्ये समोर आल्या आहेत. शहरातील मुंबई नाका आणि म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी अर्ध्या तासाच्या आतच या घटना घडल्या आहेत. म्हसरूळ परिसरात पहाटे 6:15 भगीरथ शेला यांची 1 तोळ्याची सोनसाखळी लंपास करत चोरटे निघाले आणि त्यांनी मुंबई नाका परिसरातील गोविंदनगरमध्ये रेकी करण्यास सुरुवात केली. गोविंदनगरला राहणारे उत्तम परदेश हे 75 वर्षे आजोबा 6:38 मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले. याचवेळी 6:40 चोरट्यांनी नजर त्यांच्यावर पडली आणि 6:42 चोरांची 4-व्हीलर परदेशी आजोबांजवळ येऊन थांबली. गाडीत ड्रायव्हर सीट शेजारी नागासाधूचा वेश धारण करून म्हणजेच नग्न अवस्थेत बसलेल्या एकाने आजोबांना पत्ता विचारण्याचा बहाना केला. चक्क नागासाधूच्या रूपात आलेल्या चोरांनी 2 वयस्कर नागरिकांच्या सोनसाखळी लंपास केल्या असल्याचे उत्तम परदेशी यांनी सांगितले. पहाटे रोज उठतो आणि पहाटे उठल्यानंतर मी कपडे घालतो आणि आपल्या मॉर्निंग वॉकला जायला निघालो. मॉर्निंग वॉकला जाताना थोडंसं मी चाललो होतो, एक फरलांगभर चाललो आणि फरलांगभर चालल्यानंतर समोरून एक कार आली आणि त्या कारवाल्याने मला थांबवलं. मला म्हणे पंचवटी जाने का रास्ता बताओ, तर मैंने उसको बोला का भाई इधर से सीधे चले जाओ और यहाँ से लेफ्ट मार लो, आपको आगे पंचवटी मिल जाएगा सर्कल के बाद में. तो उसने उसके मेरे को क्या बोला, उसने क्या तुम्हारा कल्याण हो जाएगा, तुमने मेरे को पता बता दिया, पता बताया तुम्हारा कल्याण होगा. तो तुम माझ्या डोक्यावर त्यांनी हात ठेवला, असा माझ्या डोक्यावर त्यांनी हात ठेवला, तुम्हारा कल्याण हो जाएगा बेटा, तुम्हारा कल्याण हो जाएगा. और मेरे से मेरे को बोला 1 रुपया का डॉलर, 1 रुपया दो बोले दक्षिणा बोल के. तो मैं बोला मेरे पास नहीं है दक्षिणा के लिए, रुपया नहीं है मेरे जेब, सरकारी पैसे घूम जात नहीं रिक्शत, तो 1 रुपया दो. बोला मेरे पास नहीं है. तो उससे बोला तेरे पास नहीं है, ये लो. वो डैशबोर्ड पे से पैसा उठाया, ये मनु ये लिया, फूफा करा मेरे सर पे हाथ रखा, फूफा ऐसा कुछ तो मंत्र बोला और मेरे को बोले जाओ तुम्हारा कल्याण हो जाएगा. फिर मेरे को बोला घड़ी दो बोले तुम्हारे हाथ में का. तो मैंने घड़ी निकाल के दिया उसको, घड़ी निकाल के उसके हाथ में दिया. घड़ी लिया उसने, देखा बोले रख दो, बोले वापस लगा दो. फिर बाद में बोला तुम्हारे गले में से चेन निकालो, चेन दे दो मेरे को. बोले चेन दे दिया उसको. चेन देने के बाद मैं क्या समझा कि वो रुद्राक्ष उसमें डाल के देगा मेरे को ये. तो उसने चेन हाथ में लेते के साथ में ड्राइवर को बोला चलो, और गाड़ी सीधा निकाला चले गया. कितने तोले की चेन थी वो? चेन 22 ग्राम की थी. हो, पोलिसाला तक्रार केलेली आहे, FIR दर्ज केलेला आहे तिथे पोलीस स्टेशनला, महामार्गच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते तक्रार दाखल केलेली आहे. याबाबत पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी माहिती दिली. म्हसरूळ पोलीस स्टेशन आणि मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे सकाळच्या साधारण 6:15 आणि मुंबई नाकाच्या आधी 6:45 सुमारास ही चेन स्नॅचिंग फसवणुकीच्या घटना घडलेल्या आहेत. यामध्ये एक पांढरा कारमधून काही लोक आले आणि त्याच्या पुढच्या सीटवर नागासाधूच्या वेशात म्हणजे त्या आविर्भावात एक इसम बसला होता आणि त्याने म्हसरूळला जे 69 वर्षाचे इसम आहेत त्यांना पंचवटी आणि त्र्यंबकेश्वरचा पत्ता विचारला आणि त्या रस्ता विचारण्याच्या बहाण्याने त्याला जवळ बोलवले आणि मग त्याच्याशी आशीर्वाद देणे आणि रुद्राक्ष देणे असा संवाद साधून त्या दरम्यान म्हसरूळला त्याची 12 ग्रॅमची चेन ओढून ते पळून गेले आणि लगेचच अर्धा तासानंतर लगेचच मुंबई नाकाच्या हद्दीमध्ये 6:45 सुमारास तिथून देखील एक ज्येष्ठ नागरिक आहेत 75 वर्षाचे, त्यांना देखील असंच थांबून पंचवटीचा रस्ता विचारला आणि त्या रस्ता विचारण्याच्या भावनाने त्याच्याशी संवाद साधला, धार्मिक गोष्टींशी बोलणं चालणं सुरू केलं आणि त्याच्याकडून देखील रुद्राक्ष देऊन तुला आशीर्वाद देतो आणि रुद्राक्ष देतो असं म्हणून त्याच्या चेनमध्ये चेन दे, तुझ्या चेनमध्ये रुद्राक्ष घालून देतो असं सांगून ते घालण्यासाठी त्याच्या बोलण्यात गुंगवलं आणि ते तिथून पसार झाले. काही वेळाने त्याला हे लक्षात आलं की त्या याने नागासाधूच्या वेशात असलेल्या आरोपीने इस्माने आपली चेन घेऊन गेली. त्या दोन्ही प्रकाराबद्दल म्हसरूळ पोलीस स्टेशन आणि मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केलेला आहे आपण आणि या संदर्भात तपास देखील सुरू केलेला आहे. आपण काही CCTV फुटेज प्राप्त केलेले आहेत, त्यामध्ये गाडीचा प्रकार देखील आपल्याला कळलेला आहे आणि आपण यामध्ये पथक स्थापन करून याबद्दल लवकरात लवकर याचा डिटेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत. याबाबत पोलीस तपास करत आहेत. यांच्यासाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.